संघाचे नाव लाभलेल्या दरोडे महाराजांनी अण्णांना श्रद्धांजली वाहिली। मी नेहमीच अण्णांच्या सगळ्या कार्यक्रमांना आलो, याही कार्यक्रमाला येण्याच्या योगाने एक खंत मात्र राहिली। प्रत्येक वेळेस अण्णांचा फोन यायचा 3 दिवस आधी आणि अतिशय शांत आवाजात ते म्हणायचे, असा असा कार्यक्रम आहे, आपण आलं पाहिजे। अण्णा आज आपण आपल्यात नाही आहेत, आमच्यात नाही आहेत, पण तुम्ही केलेले संस्कार आम्ही कधीच विसरू शकत नाही। महाराज आपण अतिशय छान प्रवचन केलेले, तुम्ही बोलल्यानंतर अध्यात्मावर बोलावं एवढी आमची रुची नाही, पण एक जाणता माणूस 1930 साली गांधीजींनी दांडीची यात्रा सुरू केली आणि 1930 साली अण्णांनी जेवणाची यात्रा सुरू केली। काही माणसं 75 पुढे जातात ती उगत जात नाही। संभा माफ कर, तू 2 मिनिटं बोलायला लावले, पण आज माफी मागून मी 5-6 मिनिटं बोलणार आहे, ते दुसरे 2-3 मिनिटं तुझ्यात ऍडजस्ट कर। प्रश्न एवढाच आहे, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी या उक्तीप्रमाणे आयुष्यभर शेती माती या गोष्टीशी माणूस जोडून राहिला। सुरुवातीच्या काळामध्ये कुटुंबामध्ये आपला भाऊ गेल्यानंतर भावाचं कुटुंब माझंच कुटुंब आहे, म्हणजे आपले 3 मुलं 2 मुली वाढवताना दत्ता मामा राजू काका असताना शकुताई असताना यांना आपल्या मुलाचं छत्र आपल्या बापाने द्यावं, अरे कुठल्याही प्रकारे भेदभाव केला नाही। आणि सुरुवातीला घर वाढवलं, वाडा तयार केला। मला आठवतंय मी जेव्हा अण्णा गेल्यानंतर अगदी तासभरात घरी पोहोचलो तेव्हा शारदाताई रडत होत्या आणि सांगत होत्या वाड्याचं राखण गेलं, एक मुलगी आपल्या बापासाठी डोळ्यात आसरू आणून म्हणत होती माझा बाप गेला। आज बापू मामा असतील, बाळू मामा असतील, दिग्गर मामा असतील, ही सर्व मंडळी असतील, यांच्या घरात देव आहे, पण देवाला मा एक लक्षात ठेवा, त्या देवाऱ्यामध्ये देव नाही। आज अनेक वेळा इथे माझे मामा ऍडव्होकेट शहाजी दिवटे आणि दुसरे मामा शहाजी गायकवाड यांच्याशी अनेक वेळा बोलताना ते अण्णांबद्दल भरभरून बोलायचे। राजकारण अण्णांनी जरूर केलं, सेक्रेटरीचा काळ संपल्यानंतर गावाचा अनुभव आला। मैत्रीच्या दिवशी आदरणीय रामचंद्र वांगे साहेबांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं अण्णा आमच्या गावात सेक्रेटरी होते। आजही शिक्षण संस्थांमध्ये सेक्रेटरी पद महत्वाचं असतं, अण्णांनी गावाचं सेक्रेटरी पद केलं पा, म्हणजे हे लक्षात घ्या, जोडोनी धन उत्तम व्यवहार ते जगलेच, पण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुंटी या गोष्टीवर सुद्धा महाराज अण्णांनी न्याय दिला। आपल्या मुलांना त्यांनी हत्तीच्या ताकदीने घडवलं आणि नंतर सेक्रेटरी पद उतरल्यानंतर त्यांनी थोडं गावाचं लक्ष दिलं। अवघाची संसार सुखाचा करीन, पुढे केलं मावळींनी लग्न, पण संसार जगाचा केला। अवघाची संसार, मी गायकवाड देवटे परिवार तर पारापुरता मर्यादित नाही, माझा परिवार वीर छत्रपती आहे, म्हणून त्यांनी राजकारणात उडी घेतली। मला आठवते मी 7-8 वेळा होतो त्यावेळेस, या ठिकाणी आमचे रावडे सर आहेत, प्रत्येक संस्थेच्या कार्यक्रमाला अण्णा पुढे बसलेले असायचे, सुचिरभूत जीवन जगले अण्णा। त्यांच्याबद्दल बोलताना मी 2 तास नाही 2 दिवस बोलू शकतो, पण प्रश्न एवढाच आहे, वेळ कमी आहे म्हणून थोडक्यात घेतो। दुसरा महत्वाचा मुद्दा कोणता, कि मी गावाचं राजकारण करीन। 5 वर्ष सरपंच म्हणून काम करत असताना राजकारण सोडून द्या, पण ही पाणी योजना जी रुई छत्रपती मध्ये झाली ना, विहीर आणि गावासाठी पाणी या अण्णांच्या काळात झाली पा। मला अभिमानाने सांगा असं वाटतं की या सर्व दूरदृष्टीची दृष्टी ठेवून त्यांनी राजकारण केलं। आजही मला अभिमानाने सांगा असं वाटतं, वैचारिक विरोध केला असेल, गावामध्ये गट असतात, कोणत्या गावात असतात, पण एक गोष्ट लक्षात घ्या, वयोवृद्ध 93 वर्षाचे अण्णा आणि आमचा 27-28-30 वर्षाचा गोरोबा गोरख दिवटे सरपंच, पहा बर का वैचारिक, म्हणजे मला तो प्रसंग आठवला की महानिर्वाण झालं बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईला, आयुष्यभर बाबासाहेबांनी आपल्या बांधवांसाठी रक्ताचं पाणी केलं, 8-10 लाख लोकांच्या त्या अंत्ययात्रेमध्ये एकच भाषण झालं शेवटचं आणि ते झालं प्र के आत्रे यांचं। मी गोरोबाला परवा म्हटलं, अण्णा गेले गोरोबा आपल्यात अण्णा नाही, पण त्याच्यासाठी 2 शब्द तू श्रद्धांजली वाहिली, हे सगळ्यात तुझ्या आयुष्यातलं पुण्याचं काम तू केलं, म्हणून आयुष्यात माणसं येतात जातात, वैचारिक राजकीय विरोध राहतील, पण माणसं आपल्यात असतात आणि ते बीज फार पवित्र बीज असतं पा, उगाच असं बीज तयार होत नाही। अनेक विषयांवर तासन तास अण्णांबरोबर मी बोलायचो, मी घरी आलो की वाड्यावर जायचो, माझी आई म्हणायची बाबा जेवण करून ठेवले, तू ये रात्री जेवण करून झोप, आम्ही झोपतो, म्हणजे 2-3 तास आम्ही चर्चा करायचो अण्णांबरोबर। कशावर, अरे रुई छत्रपतीच्या टेंबीच्या मळ्यावर राहणारा माणूस दिल्लीतल्या बातम्या दररोज वर्तमानपत्रातून वाचत होता, बाबांना पंचसूत्री सांगतो आणि थांबतो, हे काय माझ्या मनाचं नाही। माझे आदरणीय मित्र राहुल दादा शिंदे पाटील असतील, दीपक शेख पवार असतील, सचिनजी पठारे असतील, इथे आलेले सर्व जाणकार मंडळी आहेत,
तर दोन गोष्टी मी या ठिकाणी सांगणार आहे पंचसूत्री आंब्याची जीवनाची। मला एक गोष्ट सांगायची, अनेक वेळा मी पाहिलं बाळूमामाकडे पाहिलं, बाळूमामांनी शेती केली, डिंगर मामांनी नोकरी प्लस शेती केली, बापू मामांनी व्यवसाय केला, दत्ता मामांची एक मुलगी बाई माझ्याकडे डीएल कॉलेजला पुण्याला शिकायला आली, अण्णा दत्ता मामाला घेऊन आले, अण्णा दत्ता मामा नेहमी अण्णाला बरोबर घेऊन जायचे, अण्णा माझ्यापाशी आले, बसले, चर्चा केली, सांगितलं की आपली साधी मुलगी मुलगी आहे, चांगलं शिकवा। मुलगी दोन वर्ष पूर्ण करून आली, अण्णा एवढंच म्हणले चांगलं शिक्षण तुम्ही दिलं। विचार करा मामांवर हे शिक्षण कुठून येतं, यावेळी छत्रपतीच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये आम्ही शिकलो, छत्रपती आमच्या गावाचं नाव आहे महाराज, की अशी माणसं आमच्या ताकदीची होती, आमचा वटवृक्ष आज विफळून पडलेला आहे, पण त्याच्या पारंब्य बापू मामाच्या रूपाने असतील, दिनकर मामाच्या रूपाने असतील, शाहजी गायकवाड मामाच्या रूपाने असतील, आमच्या सर्वांचे छोटे छोटे आमचं योगदान नक्की राहील। मला एवढंच सांगायचंय, पहिली पंचसूत्री म्हणजे सुचिरभूत जीवन ते जगले, अतिशय मितहारी ते होते, अनेक गावात पंचकृषी त्यांचे नातेवाईक आहेत, उकळगावला जा कातोरे आहेत, रुईगावला जा पवार आहेत, अकोल्याला जा जाधव आहेत, कुठे नातेवाईक नाही। म्हणजे मला अभिमान वाटतो कधी कधी, आमच्या चरोळीला जा तापकीर आहेत, तुम्हाला सांगतो इथे तळेगाव ढमढेरेला जा ढमढेरे आहेत, उद्याच्या पुढच्या काळामध्ये अनेक पाहिलं, माझी एक चुलती धुमाळांची आहे, अण्णांची एक बहीण का कुणीतरी तिथे धुमाळांना दिलेली आहे, म्हणजे एवढा मोठा हा परिवार वाढत गेलेला आहे, असं एवढं नातं गोतं निर्माण करणारा अण्णा आमच्यात नाही। पण अण्णा तुमचा एक शब्द आम्ही लक्षात ठेवलेला आहे, दुसरी पंचसूत्री म्हणजे आपले संबंध चांगले ठेवा। कापडासारखे जगले अण्णा, कापडासारखे पा, अक्षय चांगल्या पद्धतीने ऊर्जा दिली, प्रकाश दिला, पण राख मात्र ठेवली नाही। शेवटच्या दिवशी मला सांगितलं, त्या दिवशी शिंदू मामी म्हटल्या अण्णा गेले, शेवटी जाताना एक पिशवीत कागदपत्राची हातात दिली, म्हणजे एवढा त्यांनी जीवनाचा हिशोब ठेवला, और शेवटच्या दिवशी सुद्धा कागद जवळ ठेवले नाही, आणि गेल्यानंतर मात्र रात्री 12 वाजता जेव्हा अण्णा हसत हसत मस्करीत भानाबरोबर चर्चा करत होते, आणि त्या चर्चेमध्ये माणूस 3 वाजता जातो म्हणजे काय, अरे एवढं चांगलं आयुष्य कोणलं आहे, सुचिरभूत जीवन। दुसरं आयुष्य, तिसरं सगळ्यात महत्वाचा अण्णांचा गुण मी पाहिला, मितभाषी पण मार्मिक बोलणं, वाचा कधीच नव्हते ते मार्मिक बोलायचे, मुद्देसूद बोलायचे, म्हणून लहान मोठ्यापासून त्यांना आदर होता। आणि पाचवा शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आधी आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, मला आदरणीय बापू मामांबद्दल खूप आदर वाटतो, पा अगदी अण्णांच्या पावला पाऊल ठेवून तो माणूस पुढे कार्य करणार आहे, आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। मी माझे वडील नानासाहेब जयंतराव करपे, माझी आई इंदुबाई नानासाहेब करपे आणि मी स्वतः सुनील करपे, त्यांच्या आत्म्या शांतीमुळे अशी श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो। धन्यवाद।